थोरल कुटुंबात आपल्या सोबत आहे सौ रुपाली आणि पुष्कर शेंदारकर. नमस्कार. नमस्कार. आयुष्यात काही धमाल अशी लक्षात राहिली आठवते का? आठवतीये ना, आमच्या लग्नाचीच. काय झालं होतं लग्न? म्हणजे लग्नामध्ये म्हणजे आता ऍक्च्युअली लग्न ठरवलं तर बहिणीनेच. बर. तर थोडस बहिणीचा एक फॅमिली प्रॉब्लेम झाला होता मध्ये, त्यावेळेस आम्ही केरळला गेलो होतो आणि बहिणीनी हिला सोबत घेऊन आली. बर. मग तेव्हा विचारलं होतं तुम्ही हिला? त्यावेळेस मी नाही विचारलं, ऍक्च्युअली बहिणीनीच विचारलं. बहिणीनीच सगळं केलं. ठरलं. मग आम्ही केरळच्या समुद्रावर पहिल्यांदा बोललो आणि त्या ठिकाणी मी तिला विचारलं की असं असं आहे, तुला चालेल का? ती हो म्हणली, मी पण हो म्हणलो. मग तिथं सगळं ठरलं आमचं आणि आम्ही आपलं औरंगाबादला आलो रिटर्न, जिथं आम्ही राहत होतो. पहाटे 3 वाजता आम्ही पोहोचलो तिथे आणि सकाळी 6 वाजता जेव्हा उठलो तेव्हा आम्हाला कळलं की म्हणजे मोठा प्रॉब्लेमच झाला होता. तेव्हा काय हिच्या वडिलांनी कंप्लेंट केली होती, पोलीस कंप्लेंट. अरे बापरे, का? माझ्या मुलीला पळवून नेलं म्हणून. पळवून नेलं, सांगितलं नव्हतं घरी यांना नेताय म्हणून? नाही, कसं आहे ते सकाळी आम्हाला कळलं ही सोबत आली म्हणून आणि आम्हाला रात्री ऑलरेडी जायचं होतं, तेवढा वेळच नाही मिळाला. मग आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की आता पोलीस येणार, म्हणजे आम्हाला जसं आम्ही येणार आहे कळलं तसं पोलीस येणार. मग आम्ही लगेच हिला घेऊन ही मी आई आणि बस आम्ही तिघं चौघं जण बहीण चौघं जण आम्ही फक्त होतो. वकिलाकडे गेलो, वकिलाला सांगितलं असं असं प्रॉब्लेम आहे, काय करायचं आता. वकील म्हणे तुम्ही लग्न करणार का? म्हणलो हो 1 महिन्यानी करणार. मग 1 महिन्यानी कशाला, आजच करून घ्या. वकील पण हुशार. त्याच दिवशी दुपारी 4 वाजता लग्न केलं. अरे बापरे. आणि बाबांना माहितीच नाही तुला? नाही. मग बाबांचा राग शांत झाला का? नाही, आजपर्यंत नाही. आजपर्यंत नाही झाला? लग्न आले होते बाबा? नाही, कोणीच नाही. आता बाबा बघत असतील कार्यक्रम. मग उद्या आमची रिक्वेस्ट त्यांना ही आहे की आम्ही त्यांच्या पश्चात केलं पण त्यांची मुलगी आज सुखी आहे आमच्याकडे. माझी विनंती ही आहे की त्यांनी जर हा कार्यक्रम पाहत असतील तर सगळं विसरावं, मुलगी सुखी आहे पाहून आम्हाला पुन्हा त्यांनी आश्रय द्यावा. मग नक्की आता बाबा बघतायत, नक्की फॅमिली बघते, हे तुम्ही रिक्वेस्ट करायला पाहिजे खरंच आता बाबांना सगळ्यांच्या समोर. हा, मी पण तीच रिक्वेस्ट करते की आज जे काय झालं ते विसरून परत यावं त्यांनी. म्हणजे कसं की झाल्या गोष्टी सगळ्या विसराव्यात माणसाने, मला फक्त एवढंच म्हणायचं. बरोबर, कधीतरी विसरलं पाहिजे. आम्हाला त्यांची उणी जाणवती, म्हणजे जेव्हा बाकीचे लोक बाकीचे सासरे जेव्हा मुलीकडे पाहतात तेव्हा मलाही असं वाटतं की माझ्या बायकोला सुद्धा वडील असावेत. खरंच त्यांनी यावं ही माझी मनापासून अपेक्षा आहे. ऍटलिस्ट आम्हाला बोलवावं, त्यांनी यावं अपेक्षा नाही आहे, आम्हाला बोलवावं, आम्ही जाऊ. नक्कीच. आणि बाबांना माझी पण विनंती आहे, कारण कुठल्या ना कुठल्या तरी घरात शेवटी मुलीचं लग्न करायचंच असतं आणि शेवटी स्वप्न आपलं एवढंच असतं की मुलगी सुखी राहावी. ते जर मिळत असेल तर मला वाटतं आता राग विसरायला काही हरकत नाही. हे एक छोटा भाऊ त्यांचा म्हणून मी तुम्हाला विनंती करतो. थँक्यू. खूप छान तुम्ही बोललात, छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि आता एक छान राऊंड खेळूयात. आतमध्ये काही कार्ड्स लपवून ठेवलेत, पटापट शोधा, खेळूयात शोध मोहीम. थोरले चौघांसाठी पहिला क्ल्यू आहे, किचन मधली ही गोष्ट फक्त मिस्टरांनाच लागते. वेळ सुरू होते आत्ता. कोंडी आहे ती वस्तू, फक्त मिस्टरांनाच लागते. शेवटची 15 सेकंद. 4, 3, 2 वेळ संपली. या वहिनी खस सिरप आहे ना, त्यांच्यासाठीच आणलाय, त्यांनाच लागत, ते कार्ड होत. चला पुढचं शोधा. हा पदार्थ म्हणजे सासूबाईंचा जीव की प्राण. वेळ सुरू होते आत्ता. कोणता असा पदार्थ आहे बाबा, खूप जीव आहे सासूबाई. वेळ अत्यंत कमी आहे, 15 सेकंद शेवटची. 3, 2 वेळ संपली. या पोहे. पोहेच बघितले पण त्याच्यामध्ये कार्ड होत, ते नाही पाहिलं. पोहे बघून आहात तुम्ही, झालं असं दोनही बक्षिस तुम्ही गमावले. तेव्हा पुढच्या फेरीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. घरातलं धाकटं कुटुंबात आपल्या सोबत आहे सौ मानसी आणि तुषार शेंदारकर. नमस्कार. नमस्कार. तुमची कशी भेट झाली, कसं भेटलात एकमेकांना? ऍक्च्युली माझं जेव्हा पहिले बिझनेस करायचे जेव्हा आधी मी होतो तर माझी स्वतःची म्हणजे मी स्वतः काम करायचो साईटवरती. तर तेव्हा आईची खूप इच्छा होती म्हणजे लग्न, मला सर्व्हिस करून 1 वर्ष झालं होतं तेव्हा आईची इच्छा होती लग्न करावं म्हणून. तर आईची मुळात आईची इच्छा अशी होती की आमच्या घरात जी कोणी येईल ती म्हणजे एक तर अनाथ असावी किंवा आम्हाला त्यांच्याकडून काही अपेक्षा नव्हती. म्हणजे मुलगी एक तर एकदम इच्छा होती, आईची इच्छा होती की एक तर मुलगी एकदम घरा गरीब घरातली असावी
अदरवाईज ती अनाथ असावी. म्हणून तिने एक आपल्या डोंबिवलीमध्येच एक हे होतं विवाह संस्था, तिथं तिने नाव नोंदवलं होतं माझं. तर तिथं मग हिचं पण नाव नोंदवलेलं होतं. मग एक दिवस असंच तिच्या आईचं आणि हिची जी आंटी आहे जी लहानपासून हिला हे केलेलं आहे, तर तिची आणि आंटीची भेट झाली. त्याच्यानंतर मग आईने आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. त्याच्यानंतर मग तिने जवळपास एक महिना आम्हाला हे झालं की तुम्ही दोघं भेटा, बर एकमेकाला जाणून घ्या, आणि जर तुम्हाला तुमचे विचार पडत असतील तर मग लग्न करा. अच्छा. त्याच्यानंतर मग माझी साईट अंधेरीतच होती, तिचं हॉस्टेल पण अंधेरीतच होतं, तर आम्ही 3-4 वेळा भेटलो सुद्धा. तर अशाच भेटून मग नंतर ऑलरेडी हे होतच, अरेंज मॅरेज होतच, नंतर ते मग लव्ह मॅरेज मध्ये झालं. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आता छान राऊंड खेळत, आतमध्ये काही कार्ड्स लपवून ठेवलेत, पटापट शोधा, बक्षीस जिंका, खेळत शोध म्हणून. धाकट्या जाऊबाईंसाठी पहिला क्लू आहे, घरातली सगळ्यात जुनी वस्तू. वेळ सुरू होते आता, शोधा पटकन कोणती जुनी वस्तू आहे घरात. पटकन शोधायचं आहे. 5, 4, 3, 2 वेळ संपली. या स्टोव्ह आहे घरामध्ये जुना स्टोव्ह, तिथे होतं कार्ड. अरे बापरे, शोधा पुढचं शोधा. तुमच्या मिस्टरांनी मोठ्या भावाला दिलेली भेट वस्तू. वेळ सुरू होते आता. दररोज लागणारी एक गोष्ट असते. यस काहीतरी तर मिळालं. तर मुलगा त्याच्यामध्ये काय मिळालं तुम्हाला म्हणजे आणखीन आनंद होईल. आणि वहिनींसाठी बक्षीस असणार आहे याच्यामध्ये प्रेशर कुकर. आता एक कार्ड माझ्या हातामध्ये, तुम्हाला माहितीये काय करायचं आहे. आता सासूबाई 10 बोनस मार्क तुमच्या हातात आहे, दोघींपैकी एकीला देऊ शकता. कोणाला मिळणार? रिक्वेस्ट केली आहे त्यांनी मला द्या म्हणून. त्यांना काही रिक्वेस्ट करायचीच नाहीये बहुतेक. मला माहितीये ते कोणाला देणार आहे, माहितीये कोणाला मिळणार आहे ते, पण तुम्हाला माहित नाही, मलाही माहिती नाही.